केंद्राच्या 97व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याच्या सहकारात काही मोठे धोरणात्मक बदल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं आधीचे केलेले बदल हटवून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 काही बदल केलेत. कायदा दुरुस्तीमध्ये सहकारी संस्थांमधील क्रियाशील सदस्यत्वाचे बंधन हटवण्यात आले. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 3 महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार सहकार आयुक्तांना दिले गेलेत. संचालकांची संख्या 24 नेण्यास, तसंच प्रशासकांचा कालावधी वाढवण्यास आणि पगारदार पतसंस्थांमध्ये नाममात्र सभासदत्व देत निवृत्त सदस्याला ठेवी ठेवण्याचे अधिकार दिले गेले आहेत. मात्र सहकार क्षेत्राला अजूनही ही कायद्यातील दुरुस्ती अर्धवट वाटते. राज्यात चांगल्या बँका आहेत, पण त्यांच्या व्यवस्थापनाचा गाडा हाकण्यासाठी उच्च शिक्षित प्रशासकीय अधिकारी मिळत नाहीत. सहकार विभागानं त्याबाबत पुढाकार घेतलेला नाही, त्यामुळं आता बँकाच स्वतःहून ही समस्या सोडवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यानं एक पदविका अभ्यासक्रम करणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात भूखंड देण्यास शासनाची तयारी आहे, मात्र त्यापेक्षाही आम्हाला सहकार कायद्यात दुरुस्ती हवी आहे, अशी माहिती नागरी बँक असोसिएशनच्या सूत्रांनी दिली आहे. सहकार कायद्यातील बदल व्यक्तिकेंद्रित होत आहेत, त्यामुळं कायद्यात दुरुस्तीसाठी सतत तात्पुरत्या समित्या नेमण्यापेक्षा सर्वसमावेशक तज्ज्ञ नेमून दीर्घकालीन सुधारणा सुचवणारा कायदेबदलाचा आराखडा तयार करावा लागेल, अशी माहिती जिल्हा बँकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार सहकारातील सगळ्या घटकासाठी सरसकट सध्या एकच कायदा लावला जातोय. मुळामध्ये एका कायद्यातील तरतुदी सर्व घटकांना लावल्या जात असल्यानं व्यवस्थापनाच्या समस्या तयार होत आहेत. गृहनिर्माण संस्था, सुतगिरण्या, साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी प्रक्रिया संस्था, विविध घटकांना एकाच कायद्यातून हाताळले जात असल्यानं गुंतागुंत तयार झाली आहे. त्यासाठी एकतर कायद्याचे तुकडे करावे लागतील, किंवा आहेत त्याच कायद्यात सहकाराच्या वेगवेगळ्या घटकांसाठी स्वतंत्र तरतुदी सांगणारी प्रकरणं समाविष्ट करावे लागतील. सहकार कायद्यात बदल करण्यासाठी अभ्यास गट नेमण्याची सध्या सहकारातून होणारी मागणी चांगली आहे, मात्र कायद्यावरील नियंत्रण हटवून सहकार आणखी खिळखिळा होणारे बदल सुचवले गेल्यास ते शासनाकडून स्वीकारले जाण्याची शक्यता कमी आहे. अर्थात आधी नेमके काय बदल हवेत याबाबत चर्चा होणे योग्य आहे. सहकार मंत्र्यांनी किंवा कॅबिनेटने सूचना दिल्या तरच सहकार कायद्यातील बदलाबाबत अभ्यास गट नेमता येईल. सहकार सचिवालय किंवा आयुक्तालय स्वतःहून असा अभ्यास गट नेमण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.